मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावरती हल्ला, मॉर्निंग वॉकच्या वेळी शिवाजी पार्कमध्ये चार अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती। संदीप देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू। राज्यपालांच्या अभिभाषणावर सलग दोन दिवस चर्चा झाल्यावर विरोधकांच्या आरोपांना आज मुख्यमंत्री उत्तर देणार, तर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महागाईवरनं विरोधक गदारोळ करण्याची शक्यता। संजय राऊतांनी विधिमंडळावरनं केलेल्या विधानावरती शरद पवार नाराज असल्याची माहिती। महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत राऊतांच्या विधानावरती चर्चा झाल्याची माहिती। आज हक्कभंग समितीची बैठक। शिवसेनेतील अकोल्यामधल्या अंतर्गत वादातनं मुख्यमंत्री शिंदेंची मोठी कारवाई। गोपी किशन बाजोरिया यांची संपर्क प्रमुख पदावरनं हकालपट्टी, तर प्रतापराव जाधव यांची अकोल्याचे नवे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती। आता इयत्ता तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांच्या पानांचा समावेश। विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। महाराष्ट्रामध्ये 4 ते 6 मार्च दरम्यान काही ठिकाणी पावसाची शक्यता। कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा अंदाज। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कोकण आणि विदर्भामध्ये सरी बरसण्याची शक्यता। इंदूरमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही भारताला अपयश। 176 धावात भारतीय संघ गडगडल्यानं ऑस्ट्रेलियासमोर 76 धावांचं किरकोळ लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।